जनसामान्य जनतेचे प्रखर प्रश्न मांडणारे चॅनल महाराष्ट्र टीव्ही लाईव्ह, बातमी महत्त्वाची। बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा। कंधार तालुक्यातील बाचुटी गावामध्ये कोविड-19 लसीकरण मोहीम मोठ्या प्रमाणात चालू असून 60% लोकांनी लस टोचून घेतली आहे व उर्वरित लोक ये जा करत आहेत। आम्ही समाजात जनजागृती करत आहोत असे मत आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे। हा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव वाघमारे व संगरत्न वाघमारे यांनी। पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त। महाराष्ट्र टी व्ही चॅनलमध्ये सर्वांचं आपलं इथे स्वागत आहे। बाचुटी येथेमध्ये कालपासून कोविड लसीकरणाचे खूप प्रमाण वाढलेलं आहे, तरी येथे आपल्या आरोग्य सेवकातील इथलच्या काही लोकांनी यांना आपण विचारूया की लसीकरणाविषयी इथं काय काय चर्चा चालू आहे। नमस्कार सर, आम्ही मागील एप्रिल महिन्यापासून लसीकरण कोविड आमच्या इथे चालू आहे, पण आजपर्यंत अतिशय अल्प प्रतिसाद आमच्या गावामध्ये होता। आणि काल आमच्या गावची ग्रामपंचायत चे सरपंच आदरणीय श्री गोदने साहेब, उपसरपंच नितीन पाटील वरपडे, ग्रामपंचायत सदस्य संजय धोंडगे, गोविंदेवते साहेबराव वाघमारे, साहेबराव वरपडे व तसेच जिल्हा परिषद हायस्कूलचे सर्व आमचे शिक्षकवृंद आणि विशेषतः BLO हे सर्वजण व आम्ही सर्वजण कालपासून गावात फिरून लोकांच्या मनात जी भीती होती, ती भीती आणि स्थानिक पुढाऱ्यांच्या गावामध्ये जे काही लोकांचा विश्वास असते ते सांगून कालपासून आमच्या इथं चांगल्यापैकी प्रतिसाद मिळत आहे। आजपर्यंत आम्हाला जे 4 महिन्यात प्रतिसाद मिळत नव्हता ते काल सरपंच, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी आणि आम्ही सर्वजण गावात फिरून लोकांच्या मनाची भावना म्हणजे भीती दूर होती ती भीती दूर करण्याचं काम जवळपास ग्रामपंचायतच्या आणि शाळेच्या सहकार्याने झालेलं आहे आणि कामाला आमच्या चांगला प्रतिसाद मिळतो। कालपासून आपल्या इथं किती टक्के लसीकरण झालं असेल? काल आमच्या इथं जवळपास सर 125 काल एका दिवशी झाले डोसेस आणि आज आत्तापर्यंत जवळपास 50 झाले, आणखी 1-200 अपेक्षा आहे आजच्या तारखेमध्ये। धन्यवाद। सतत एप्रिलपासून लसीकरण मोहीम चालू असताना सर्व महाराष्ट्रामध्ये थोडे गावामध्ये लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती, लस घेतल्यामुळं आणखी दुसरा काहीतरी प्रकार होतो आहे असा एक संभ्रम निर्माण झाला होता, त्यामुळं लोकांचं थोडं प्रमाण कमी होतं लस घेण्याचं। त्यामुळं आम्ही काल गावामध्ये मीटिंग घेऊन मंदिरावरती लाउडस्पीकरमध्ये अलाउन्सिंग करून सर्वांना तुमच्या काही सुविधा आहेत शासकीय हे तुम्हाला मिळणार नाहीत असं प्रवृत्त केल्या। लोकांना सर्व गाव घरोघर जाऊन शिक्षकांची सर्व टीम, आरोग्य विभागाचे कर्मचारी व आमच्या ग्रामपंचायतचे सर्व सहकारी ग्रामविकास अधिकारी यांनी प्रत्येकांच्या घरी जाऊन त्यांना समजावून सांगून त्या सर्वांना प्रवृत्त केलं। त्यामुळं कालपासून जवळपास 300 ते 400 या PSC केंद्र बाचुटी येथे लसीकरण झालेलं आहे। आतासुद्धा लाईन लावून लोक लसीकरण करून घेत आहेत। लसीकरण न केल्यामुळे लोकांना कोणते योजना भेटणार नाहीत याच्याविषयी काय? लसीकरण न घेणाऱ्या लोकांसाठी आपल्या राशनचं धान्य मिळणार नाही असं कलेक्टर साहेबांचं पत्र आलेलं आहे। त्याबद्दल नंतर जे बँकेत शेतकऱ्यांचं जे हे भेटणार आहे विमा किंवा शेतपडीचं मानधन अनुदान ते सुद्धा भेटणार नाही, किंवा शेतकऱ्यांचा जे माल आता खरेदी बाजारामध्ये खरेदी विक्रीशी जाणार आहे ते सुद्धा खरेदी करून घेतलं जाणार नाही, किंवा ग्रामपंचायत स्तरावर तलाटी कार्यालय स्तरावर जे काही प्रमाणपत्र आहेत ते सुद्धा त्यांना मिळणार नाही ज्यांना लसीकरण करून घेणार नाही अशा लोकांना। धन्यवाद।